ट्विटरसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटर विकत घेणाऱ्या इलॉन मस्क यांनी ट्विट करून याबाबतचं सूतोवाच केलंय. ट्विटर नेहमी सामान्य युजर्ससाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना थोडासा खर्च होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. केदारनाथ चारधाम यात्रेतील एक महत्वाचं धाम, 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग. या केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 मे रोजी सकाळी 7:15 उघडले जाणार आहेत. कोरोनामुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता आलं नव्हतं, पण यंदा मंदिरात जाऊन केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य आहे. भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली. यासाठी भाजपनं जयपूरमध्ये 20 आणि 21 मे रोजी बैठकीचं आयोजन केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील यामध्ये चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माजी क्रिकेटपटू आणि माजी भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांच्यावर तृणमूल काँग्रेसनं गोव्याची जबाबदारी सोपवली आहे. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल असा प्रवास करणारे कीर्ती आझाद गोवा तृणमूलचे प्रभारी आहेत. खासदार महुआ मोहित्रा यांच्या जागेवर आता आझाद यांची नियुक्ती झाली आहे. अहमदाबादच्या नामकरणावरून सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. 2013 मुख्यमंत्री असताना मोदी यांनी अहमदाबादचं नाव कर्णावती करण्याचं सुचवलं होतं, मात्र सरकार आता नाव बदलण्याच्या प्रक्रियेला उशीर का करत आहे असा सवाल स्वामी यांनी विचारला. आसाममधील शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांनी आसाममध्ये कलम 370 लावण्याची मागणी केली आहे. आसाममधील नागरिकांचा विकास करायचा असेल तर 370 लावणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप, आरएसएस फक्त हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी काम करत असल्याची टीका देखील त्यांनी केली. 2022 झालेल्या मृत्यूंच्या वाढीमागे केवळ कोरोना कारणीभूत नव्हता असं प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केलं. सरकारनं जाहीर केलेले कोरोनाच्या मृत्यूचे आकडे चुकीचे असल्याचा दावाही काही संस्थांनी केलाय. संस्थांनी हे दावे थांबवावेत असं देखील पॉल यांनी म्हटलंय. मुस्लिम समाजातील तलाके हसन आणि तलाके अहसन सारख्या घटस्फोटांच्या प्रथांच्या विरोधात दिल्लीतील पत्रकार बेनझीर हिना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रथाही बेकायदा घोषित कराव्यात अशी मागणी हिना यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान सांकेतिक भाषेसाठी दुभाषक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठानं याबाबत सरकारला नोटीस बजावली आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे, मात्र असं असतानाही ट्रेनचा चालक फाटकाजवळ गाडी थांबवून दारू पिण्यास गेल्याची घटना घडली. समस्तीपूर ते सहरसा ही ट्रेन जात होती. ट्रेनचा चालक संतोष कुमारला दारू पिण्याची इच्छा झाली आणि गाडी थांबवून तो दारू पिण्यासाठी गेला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.